महिलांमध्ये संताप, दारू विक्रेत्यांना अटक करा, संपूर्ण दारूबंदी करण्याची मागणी. आता सविस्तर वृत्त. खामगाव शहराजवळील गिरली पिंपळगाव नाथ गावातील महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्याप्त असून अवैध दारू विक्री पूर्णपणे बंद करावी या मागणी घेऊन सर्व महिलांनी एल्गार पुकारला आहे. गावात बरेच वर्षांपासून अवैध दारू विक्री सुरू आहे. अवैध दारू विक्रेते कधी 2-2.5 वर्षे तर कधी 4 ते 5 वर्षे बंद, यानंतर पुन्हा ही अवैध दारू विक्री सातत्याने सुरू करतात. त्यामुळे जेव्हा पैसे नसतात तेव्हा व्यसनी व्यक्ती आपल्या मुलाबाळांना, पत्नीला व आई वडिलांना मारहाण करून घरातील धान्य व भांडी विकून आपली व्यसनपूर्ती करतात. आजची नवीन पिढी अवघ्या 12 ते 20 वर्षे वयोगटातील युवक व्यसनाच्या आहारी जात आहेत. ही अवैध दारू विक्री किती वेळा बंद व किती वेळा सुरू होत राहील असा सवाल तेढा येथील महिलांनी उपस्थित केलाय. या विक्रेत्यांविरुद्ध काही सुज्ञ नागरिकांमध्येही रोष आहे. येथील दारू विक्री 100% बंद व्हावी यासाठी 22 ऑक्टोबर 2022 रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालय खामगाव येथे निवेदन देण्यात आले. कृष्णा जवनजाड, सत्यलढा न्यूज. चव्हाण, मी राहणार गिरवली. आमच्या गावात सर हातभट्टीची किती वर्षापासून दारू पडत आहे, पण कोणी काही त्याला बंद करायचा विचार नाही करत. आम्ही फक्त 10 महिला आहेत. आमच्या पाठीची ना पोलीस पाटील ना कोणी. आज 5 दिवस झाले एक आरोपी पकडून, पण अजूनही काही त्याला त्यांनी काही त्याच्यावर काही कारवाई केलेली नाही. तर शाळेतले मुलं आतापासून म्हणजे 17-18 वर्षाचे मुलंसुद्धा दारू प्यायला लागले, त्यांचं सर आयुष्य समोर चालून उद्ध्वस्त होईल. म्हणून सर आम्ही दारूबंदीसाठी बुलढाणा SP ऑफिसला पण गेलो, बुलढाणा दारूबंदीत पण गेलो, LCBवाल्यांकडे पण गेलो, पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनला पण तक्रार आहे सर आमची. तरी काही आम्हाला जसं पाहिजे तसं काही ते मदत करून नाही राहिले सर. आम्ही जायचं काय, करायचं काय, कोणाकडे जायचं? तुम्ही तर तक्रार वगैरे दिली का? हो दिली सर. पोलीस स्टेशनला दिली होती तक्रार? हो दिली होती सर. काही कारवाई झाली का? काही नाही, 2 दिवस गाडी आली होती फक्त. आरोपीला घेऊन नाही गेले? आरोपीला घेऊन काही गेले नाही, तो आरोपी घरीच आहे. सर आम्ही जायचं कुठे? तर आमच्या गावातली दारू बंदच व्हायला पाहिजे अशी आमची नम्र विनंती आहे. जर नाही दारू बंद झाली तर आम्ही उपोषणाला बसणार. म्हणजे बसू आम्ही पाण्यात जाऊन. गिरवली, आम्ही दारूबंदीसाठी आलेल्या आहे. 10 महिला, 1 महिना झाला आम्हाला फिरू राहिलो. आम्हाला काय कोणाचा साथ नाही. आमच्या गावातला पोलीस पाटील सुद्धा आमच्या मागं नाही आहे. लय खेप गेलो त्याच्या सांगायले की आम्हाला सही दे बो, आमच्या मागं चाल. तो काही आमच्या मागं यायला तयार नाही. आणि आमच्या गावातले पोरं, लहान लहान पोरं असे 10-15 वर्षाचे पोरं आहे, ते पण शाळा शिकायचं सोडून दिलेलं आहे. ते दारू मागं लागेला आम्हाला दारू बंदी पाहिजे. कोणत्या गावचे तुम्ही? गिलोरी. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा YouTube न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.